विघ्नहर्ता गणेश जी का आगमन कुछ ही दिनों पर है। हर जगह मूर्तियां बनाने का काम तेजी से हो रहा है। ऐसी श्रृंखला में नागपुर स्थित बाया करवे वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट की ओर से हर साल की तरह इस साल भी गणेश मूर्ति बनाने की कार्यशाला का आयोजन किया गया था। महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थान पुणे की भारत में पूरे महाराष्ट्र में शाखाएं हैं। सैकड़ों छात्राएं इन संस्थानों में पढ़ रही हैं। पिछले 123 वर्षों की अवधि में संस्थान एक बरगद के पेड़ की तरह विकसित हुआ है और वर्तमान में यह अपनी छत्र छाया में 62 से अधिक शैक्षिक और अन्य इकाइयां चलाता है, जिनमें से एक बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर नागपुर में भी है, जहाँ महिलाओं को कई तरह के प्रशिक्षण दिए जाते हैं ताकि महिला सक्षम और आत्मनिर्भर बन सके। इस श्रृंखला में हर साल की तरह इस साल भी इको फ्रेंडली गणेश मूर्ति निर्माण कार्यशाला का आयोजन किया गया था। ग्रामीण प्रतिष्ठान द्वारा यहां महिलाओं को गणेश मूर्तियां बनाने का प्रशिक्षण दिया गया। इस एक दिवसीय कार्यशाला में महिलाओं को मिट्टी से गणेश जी की मूर्तियां बनाना सिखाया गया है। इस कार्यशाला का मुख्य उद्देश्य ये भी है कि इको फ्रेंडली गणेश मूर्तियों को लेकर समाज में जन जागृति हो। साथ ही अगर महिला इको फ्रेंडली गणेश मूर्तियां बनाना सीख जाती है तो इससे रोजगार का अवसर भी उन्हें प्राप्त हो सकता है। आपल्या इथे आज गणेशा मेकिंगची कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे। आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा दर महिन्यातच ॲक्च्युली घेत असतो, तर आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्याकरता म्हणून इको फ्रेंडली गणपतीची स्वतःच्या हाताने तयार केलेल्या मूर्तीचं कार्यशाळा आपण इथे घेतो आहोत। याचं विशेषता अशी आहे की आपलं जे बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ही नेहमी व्यवसायभिमुख प्रशिक्षणांचंच आपण कार्यशाळा इथे घेत असतो। ज्या विद्यार्थिनींच्या घरी किंवा ज्या महिलांच्या घरी गणपती बसतो त्यांनी तर यात मोठ्या संख्येने सहभागी व्हायचंच आहे, पण ज्यांच्या घरी गणपती बसत नाही त्या एक व्यवसाय म्हणून सुद्धा या कलेकडे बघू शकतात। शेवटी गणेशाची मूर्ती ही वेगवेगळ्या ठिकाणी जागोजागी बसवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण गणेशाच्या मूर्तींचं म्हणजे बघत असतो, प्रदर्शन बघत असतो, तर इथे पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या साकारण्याचा प्रयत्न करतो आहे। ही एक दिवसीय कार्यशाळा आहे, यामध्ये आपण सुरुवातीला फक्त मातीची मूर्ती बनवायला शिकवणार आहोत आणि 2 तासांचा ब्रेक दिल्यानंतर आपण त्याला रंगवायचं कसं, कलरिंग कसं करायचं, त्याला वस्त्र कसे नेसवायचे हे सुद्धा शिकवणार आहोत। ग्रामीण प्रतिष्ठान के विशाल द्वारा इस दौरान बताया गया कि इको फ्रेंडली गणेश मूर्तियां निर्माण की कार्यशाला का आयोजन आज बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर नागपुर में किया गया है। यहां कई महिलाओं ने इस कार्यशाला का लाभ लिया है। याचा उद्देश म्हणजे माझं शिकवायचं असं आमचं ट्री गणेशापासून स्टार्ट झालं होतं आणि जसं आज आम्ही आज इथे वर्कशॉप घेतोय, सो मुलांना आपल्या हातून गणपती घडवून बसवायची जे आनंद आहे पहिली गोष्ट, तर तो आणि नंतर याला एक व्यावसायिकपणे आपण कसं स्वतःच्या आयुष्यात त्याला घेऊ शकतो ते मी स्वतः पण केलं आहे, म्हणून आज मी मुलांना ते शिकवू इच्छित आहो। कारण माझी पण सुरुवात इथनंच झाली होती, मी कुंड्यांमधनं माती काढून मूर्ती बनवण्यापासून चालू केलं आहे आणि मग चितारे मजवून, कारण ॲक्च्युली नागपुरात सहसा असं याची एक प्रोफेशनल ट्रेनिंग कुठे नाही मिळत। सो मूर्ती किंवा मग स्कल्पचर एक असा आर्ट आहे जो नागपुरामध्ये आता सध्या शिकणं थोडं कठीण आहे, म्हणून मी हा विचार केला होता सगळ्यात सुरुवातीला जेव्हा मी वर्कशॉप्स घेणं चालू केलं की मला जसं एक गायडन्स नाही मिळालं स्टार्टिंगला ते ॲटलीस्ट बाकीच्या माझ्या पुढच्या पिढीला मिळावं म्हणून आम्ही वर्कशॉप्स घेणं चालू केलं ग्रुट्स फाउंडेशन थ्रू, आणि आता बऱ्याच संख्येत सगळे मुलं येत आहे आणि त्यांचा प्रतिसाद आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आणि आपली परंपरा आपण सगळ्यांनी अशीच जपावी। कारण हल्ली असं झालं आहे की सगळे लोक POP मूर्त्यांकडे वळले आहे कारण त्यांची प्राइसिंग कमी असते, वजनाला जरा कमी असते ती, बट आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी जे आर्टिस्ट आहे त्या मूर्त्यांवरनं ट्रॅक्टर्स जातात शेवटी, कारण काहीच त्यांचं आपण करू नाही शकत। सो इवन मनपाणी पण असं बऱ्याच मध्ये काही झालं की त्या मूर्त्यांचं काय करणार, सो म्हणून आम्ही असं पण चालू केलं आता की तुम्ही आमच्या वर्कशॉपला या, आम्ही त्याच्यात तुम्हाला सीट्स बॉल देतो, तुम्ही त्याच्यातच सीट बॉल टाका, तुमच्याच घरी ती मूर्ती विसर्जन करा आणि त्यातनं एक झाड निर्माण होईल, तुम्ही बाप्पा पुढच्या वर्षी येपण तर त्या झाडाची काळजी घ्या आणि मग पुढच्या वर्षी एक नवीन झाड। सो असे आम्ही बरेच प्रकल्प आमचे चालूच असतात, सो त्याकरता तुम्ही सगळ्यांचा प्रतिसाद असू द्या, धन्यवाद।
कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। 125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले कमिंस, ब्रांच कुठले ही असो, माझी निवड कमिंस नागपुर।